यावर्षी मान्सूनला जरा उशिराने सुरुवात झालेली आहे, परंतु सुरुवाने गेल्या 2 दिवसापासून आपण बघितलं तर एक साधारणतः 40 ते 45 मिलीमीटर पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे. अद्याप देखील हदेड आणि लासूर सर्कलमध्ये त्या प्रमाणात पाऊस कमी आहे, परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की मान्सून कुठेतरी सक्रिय झाल्यासारखं वातावरण आता आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. तरी या प्रसंगी मी शेतकऱ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की आता उशिराने जरी आपल्याला कापूस लागवड करायची असेल कोरडवाहूची, तर जे काही शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी आता मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांच्या उपलब्ध आहेत, तर त्याची आपण लागवड करू शकता. त्यासोबतच आपल्या तालुक्याचा संभाव्य जो पिकेरा आहे त्याचा ट्रेंड बघता कापसाचं क्षेत्र काही प्रमाणात मागच्या वर्षासारखं स्थिर असेल असं एक अंदाज आहे, आणि मक्याचं क्षेत्र काही प्रमाणात वाढू शकतं. त्याप्रमाणे आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामाचं जे काही पिकेरी क्षेत्र आहे ते साधारणतः पुढच्या 8 दिवसात आपल्याला स्पष्ट होईल. साहेब, आता पाऊस बी आता बऱ्यापैकी झालेला आहे, जे ज्यांची पेरणी राहिलेली आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता आपली पेरणी करून घ्यायला काही हरकत नाही. आता तर शक्यतोवर काही अंदाज असा आहे की येत्या 3-4 दिवसात देखील काही पाऊस आपल्याला अपेक्षित आहे. तरी ज्या गावांमध्ये जरी आपली ही सरासरी पर्जन्यमान असेल तरी काही भागांमध्ये जिथे चांगला पाऊस झालेला आहे तिथे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास काही हरकत नाही. आता गेल्या आठवड्याभरामध्ये काही धूळ पेरणी झालेली आहे, तर त्यासाठी हा पाऊस खूप फायदेशीर आहे. नक्कीच धूळ पेरणी काही भागामध्ये शेतकऱ्यांनी केलेली होती, तर त्यासाठी एक समाधानकारक चित्र आता या पावसामुळे निर्माण झालं. ओके सर.